येडगाव धरणाच्या डाव्या कालव्यामधून 1400 क्युसेसने 30 मे 2024 पासून 20 दिवसाचे आवर्तन सोडण्यात आले आहे. हे पाणी कर्जत, करमाळा, जामखेड, श्रीगोंदा आणि जुन्नर ह्या 5 तालुक्यांसाठी 20 दिवस सोडण्यात आले आहे. ह्या पाण्याचा उपयोग प्रामुख्याने पिण्यासाठी केला जाणार आहे. पूर्व भागामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्यामुळे हे पाणी सोडण्यात आलेले आहे. प्रामुख्याने पिण्यासाठी हे पाणी वापरलं जाईल अशी अपेक्षा आहे. पिंपळगाव जोगा धरणातील पाणी येडगाव धरणामध्ये आणल्यामुळे येडगाव धरणाच्या पाण्याची पातळी 50% अधिक म्हणजेच 55% इतकी झाली आहे. त्यामुळे 20 दिवसाचे आवर्तन पूर्व भागातील तालुक्यांसाठी सोडण्यात आलेले आहे. ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, येडगाव.